बच्चूकडू यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, आदरणीय अजितदादा पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले तर याचे परिणाम भाजपाला भोगावे लागतील असं त्यांनी विधान केलं आहे। परंतु बच्चू कडूजी तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की आदरणीय अजितदादा पवार राज्याचे महत्त्वाचे आणि मुख्य नेते आहेत आणि अजितदादा यांच्याकडे 50 आमदार आहेत, त्यामुळे ते आदरणीय अजितदादा पवार आज ना उद्या मुख्यमंत्री राज्याचे होतीलच। परंतु तुमची परिस्थिती अशी झाली आहे की तुम्ही सत्तेतून बाहेर फेकले गेल्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला आहात आणि नैराश्य तुम्हाला आले आहे, त्यामुळे तुम्ही चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या, नक्कीच तुमच्या वक्तव्यामध्ये सुधार होईल असं आवाहन रिपब्लिकन पार्टीपेक्षा खरात पक्ष आपल्याला करत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।